मुलांनो, आता आपण रक्तदाबाविषयी माहिती मिळवणार आहोत. हृदयाच्या आकुंचन व प्रसरणामुळे आपल्या शरीरातील धमन्यांमध्ये सारखे रक्त प्रवाहित ठेवले जाते. हृदयाच्या आकुंचनामुळे धमन्यांच्या भिंतींवर रक्ताचा दाब पडतो व या दाबालाच आपण रक्तदाब असे म्हणतात. शरीराच्या सर्व अवयवांना रक्तपुरवठा व्यवस्थित होण्यासाठी योग्य प्रकारचा रक्तदाब हा आवश्यक असतो. हृदयाच्या आकुंचनावेळेस जो रक्तदाब निर्माण होतो त्याला सिस्टॉलिक रक्तदाब असे म्हटले जाते. तर हृदयाच्या प्रसरणावेळी जो रक्तदाब तयार होतो त्या रक्तदाबाला डायस्टोलिक रक्तदाब असे देखील म्हटले जाते. मित्रांनो, निरोगी व्यक्तीच्या शरीरामध्ये 120/80 ते 139/89 एवढा रक्तदाब हा असतो. रक्तदाब मोजण्यासाठी स्पिग्मोमॅनोमीटर नावाचे यंत्र वापरतात. मानवी शरीरातील सामान्य रक्तदाबापेक्षा जास्त रक्तदाब निर्माण होतो त्यालाच आपण उच्च रक्तदाब असे म्हणत असतो. उच्च रक्तदाबामुळे मानवी शरीरातील धमन्यांमध्ये अनावश्यक तणाव हा निर्माण झालेला असतो. त्यामुळेच माणसाचे सिस्टॉलिक आणि डायस्टोलिक असे दोन्ही प्रकारचे रक्तदाब हे वाढलेले असतात. उच्च रक्तदाबामुळेच माणसाला हृदयाचा झटका हा वेळोवेळी येत असतो. म्हणून निरोगी व्यक्तीला स्वतःचा रक्तातील रक्तदाब मेंटेन करणे हे खूप महत्त्वाचे असते.